महिला दिनाचे औचित्य साधून गोंदियाच्या महिला जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सायकल चालवत दिला पर्यावरण बचाव सेहत बनावचा संदेश। गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने घेण्यात आला अभिनव उपक्रम। महिला दिनाचे औचित्य साधून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने आज खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीमध्ये गोंदियाच्या महिला जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेत सायकल चालवण्याचा आनंद घेत पर्यावरणाचा बचाव सेहत बनाव हा संदेश दिला। या अभिनव उपक्रमामध्ये गोंदिया शहरातील शेकडो महिला व तरुणींनी मोठ्या संख्येत भाग घेत शक्तीचे उदाहरण पेश केले। गोंदिया शहरातील सायकल संडे या ग्रुपच्या वतीने एक दिन सायकल के नाम हा उपक्रम मागील 207 आठवड्यांपासून सायकल चालवित असून या उपक्रमांतर्गत दर आठवड्यात रविवारच्या दिवशी शहरातील तरुण तरुणी तसेच वयोवृद्ध त्याचप्रमाणे लहान मुले देखील या उपक्रमात सहभागी होत सायकल चालवण्याचा आनंद घेत असतात। पर्यावरणाचा समतोल आणि मानवी जीवन सुदृढ करण्यासाठी जवळपास 20 ते 25 किलोमीटर सायकल चालवून सामाजिक संदेश देत हा ग्रुप सध्या फार प्रचलित झाला आहे। या उपक्रमाची चर्चा आज गोंदियातच नाही तर इतर शहरात देखील रंगू लागली आहे। हळूहळू का होईना राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तरुणाईद्वारे आपल्या विविध ठिकाणी हा उपक्रम राबवित असून मानवी जीवन सुदृढ करण्याचा संदेश देत आहेत। तर विशेष बाब म्हणजे गोंदियातील सायकल संडे ग्रुपमध्ये 10 वर्षाच्या तरुणांपासून तर 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्ती देखील प्रामुख्याने सहभाग घेत असून गोंदियातील सायकलपटू मुनालाल यादव यांचा 80वा वाढदिवस देखील या निमित्ताने आज सायकल संडेच्या वतीने साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे महिला दिनाच्या निमित्त गोंदिया जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते देखील केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला। ब्युरो विदर्भ सम्राट। महिला दिनानिमित्त आज सायकलिंग संडे या टीम मार्फत जे काही कार्यक्रम ऑर्गनाइज केलेला होता अतिशय सुंदर कार्यक्रम होता आणि सर्व महिलांनी एवढा उत्साह दाखवलेला आहे आणि हाच उत्साह वर्षभर टिकावा ही अपेक्षा करते आणि खूप वर्षानंतर सायकलिंग करण्याचा या निमित्ताने मला संधी मिळालेली आहे त्यामुळे मी त्यांची आभारी आहे। आणि महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगू इच्छिते की महिलांचा फक्त एक दिवस नसून पूर्ण वर्षभर हा महिलांचा असावा। महिलांचे जे काही हक्क आहेत ते त्यांना मिळायला पाहिजेत। महिलांनी शिकावं, पुढे यावं, मोठी मोठी स्वप्न बघावी आणि त्या स्वप्नासाठी खूप मेहनत करून ते स्वप्न आपले अचीव करावे एवढीच अपेक्षा करते। नारी तुझे सलाम हमने आज का दिन महिलाओं को समर्पित किया है। 8 मार्च को जागतिक महिला दिवस का कार्यक्रम होने वाला है, सभी जगह इसको सेलिब्रेट किया जाता है। हमने साइकिलिंग संडे की तरफ से महिलाओं से अपील करके उनको आज प्रेरित किया कि आप हमारे साथ साइकिलिंग में जुड़िए ताकि उनकी सेहत पर भी बहुत अच्छा इसका प्रभाव पड़े और हमारा जो शहर है वो दूषित ना हो, इसी के लिए हमने साइकिलिंग संडे में ये प्रयास किया है। आज 207वां सप्ताह है, लगातार 2017 से ये सतत चले आ रहा है। सिर्फ कोरोना काल में हमने 7 महीने साइकिलिंग नहीं किए थे, नहीं तो पूरा हफ्ता हर संडे हम साइकिलिंग में रेगुलर रहते हैं। अभी हमारा मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और अलग अलग उड़ीसा ऑलरेडी इंटरनेशनल लेवल पर बहुत जगह शुरू हो चुका है। जैसे मैंने कहा दुबई में भी शुरू हो चुका है, अलग अलग माध्यम से लातूर में अभी शुरू है, अलग अलग ग्रुप के नाम से उन्होंने शुरू किया है, लेकिन प्रेरणा वो साइकिलिंग संडे टीम को ही मानते हैं कि आप लोग को देख के हमने अपने शहर में भी इस काम को शुरू किया है।